नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, जीवन शिक्षण विद्या मंदिर या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मी सुनील ज्ञानवंत गायकवाड. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील संधी. संधी म्हणजे जोडणे. दोन वर्ण एकमेकात आल्यानंतर त्यांची जोडणी होते आणि एक नवीन वर्ण तयार होतो, त्याला संधी असं म्हणत असतो. उदाहरण पहा, या ठिकाणी एक दिलंय, सूर्य उदय झाला. दुसरं उदाहरण आहे, आम्ही विद्या आरती आहोत. या ठिकाणी सूर्य आणि उदय हे वेगळे शब्द दिले. विद्या आणि आरती हे सुद्धा दोन वेगळे शब्द दिलेत. पहा, हे लाल अक्षराचे जे शब्द आहेत, या शब्द आपण असे लिहितो का वाक्यामध्ये? तर नाही. तर कसे लिहितो आपण? सूर्य उदय, सूर्य अधिक उदयचा सूर्य उदय, विद्यार्थी असे लिहितो. आणि बोलतो सुद्धा सूर्योदय विद्यार्थी. कसं बोलतो? सूर्य उदय विद्या आरती असं नाही बोलत, नाही सूर्योदय विद्यार्थी एकत्र शब्द बोलतो. अशा प्रकारचे शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील काय म्हणतोय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, शेवटच्या शब्द पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळून एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र येण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात. पहा, या ठिकाणी सूर्य आहे का नाही, सूर्य ऊ, दुसरा पहिल्या दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय? ऊ. अधिक ऊ ओ झाला, सूर्योदय की नाही, सूर्योदय. तर दुसरा शब्द काय? विद्या आ आला, इथे वर्ण काय आला? आ. आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ, म्हणजे आ अधिक अ बरोबर आ आला, म्हणून विद्या आहे का नाही, विद्यार्थी तयार झाला. अशा प्रकारे संधी म्हणजे दोन वर्ण एकत्र येऊन एक वर्ण तयार होतो, त्याला काय म्हणायचं? संधी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण लक्षात घ्या, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण असे एकत्र येऊन संधी तयार होते. संधी म्हणजे सांधणे, जोडणे होय. अशा या संधीचे तीन प्रकार आहेत, कारण आपल्याला माहित आहे आपण मुळाक्षर शिकलं त्यामध्ये स्वर आहेत, व्यंजन आहेत की नाही. अशा प्रकारचे स्वर संधी, व्यंजन संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संधीचे एकूण तीन प्रकार आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. आता हे आपण पाहणार आहोत, स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी. आता पहिलं पाहू स्वर संधी. स्वर, आता एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वराने जोडले असतील तर त्यांना स्वर संधी म्हणतात. या अगोदर आपण तुम्हाला माहीत पाहिजे स्वर कोणकोणते आहेत, मराठी भाषेमध्ये स्वर कोणते आहेत. आता ते स्वर आपण पाहू, अ आ ई ऊ ए ए ओ औ रु लु आहे का नाही, हे काय स्वर आहेत. त्यातले बी काही स्वर असे आहेत की दीर्घ स्वर, दीर्घ स्वर म्हणजे त्यांचा उच्चार थोडा लांबण करा लांब होतो आणि दुसरा आहे रस्व म्हणजे त्यांचा उच्चार छोटा होतो. उदाहरणार्थ पहा, अचा उच्चार आणि आ, या ठिकाणी आ ह्या उच्चार करताना वेळ लागतो म्हणून याला हे दीर्घ स्वर आहेत. आ ई ऊ ए ओ औ हे काय आहेत? दीर्घ स्वर आहेत. थोडक्यात काय पहा की अ आ यामध्ये उच्चार करता, एक लक्षात घ्या आपल्या तोंडातील जीभ असेल याचा म्हणजे स्पर्श होत नाही, लक्षात घ्या. अ आ ई ऊ हे जे उच्चार करताना काय होतं, दाताशी किंवा पडजीभीशी याचा संपर्क येत नाही आणि अशा प्रकारचे उच्चार होत, त्याला आपण दीर्घ स्वर म्हणतो. आता स्वर संधीचे प्रकार पाहणार आहोत. स्वर समजले, अ आ ई ऊ हे लक्षात ठेवा, कारण आपल्याला ही पूर्ण स्वरसंधी पाहताना आपल्याला हे लक्षात ठेवायचे स्वर स्वर. आता या स्वरांचा एकमेकाशी काय संबंध ते पण आपल्याला पाहिजे, त्यासाठी स्वरसंधीचा प्रकार पाहताना पहिला सजातीय संधी किंवा दीर्घत्व संधी. ज्यावेळी दोन सजातीय स्वर एकत्र येतात व एकच दीर्घ स्वर तयार होतो त्यांना सजातीय स्वर संधी किंवा दीर्घत्व संधी म्हणतात. आता सजाती म्हणजे एकाच जाती. पहा, उदाहरण अ आ ही एक सजात आली, ई दुसरी, ऊ ए ओ ओ अशा प्रकारचे एक दोन तीन चार आणि पाच पाच प्रकारचे आणि हे सहा सहा प्रकारचे आहेत की नाही, म्हणजे सजातीय अ आ ई लक्षात घ्यायचं. आता उदाहरण दिले पहा,
विद्या अधिक अर्थी म्हणजे वर्त आपण पहिलंच उदाहरण घेतलं विद्यार्थी आहे की नाही. आता विद्या या ठिकाणी काय आ अधिक दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ आणि तयार करा आ म्हणजे अ आ हे काय एक सजाती आहे म्हणून विद्यार्थी याला स्वर संधी म्हणतात. एकाच जातीतील किंवा एकाच जातीतल्या स्वर एकत्र येतात. दुसरं बघा कवी ईश्वर या ठिकाणी पहा ई कवी इथं काय ऱ्हस्व आहे. पहिली वेलांटी म्हणजे ऱ्हस्व आली दुसरी वेलांटी असेल तर दीर्घ ऱ्हस्व आहे म्हणजे लहान आहे आणि ई ई अधिक ई काय झाला दीर्घ स्वर तयार झाला. ई इथं पण दीर्घ स्वर आहे लक्षात घ्या. ई काय झाला दीर्घ स्वर आणि कवीश्वर आहे ना अशा प्रकारचे सजातीय स्वर एकत्र. दुसरं जर आपण काय पहा उ लघु अधिक उत्तरी लघु उत्तरी लघु आहे का नाही इथं ऊला दुसरा उ करा म्हणजे काय झालं दीर्घ ऊ झाला. मी तर ऊ ऱ्हस्व आहे म्हणजे छोटा आहे की नाही ऊ अधिक ऊ म्हणजे दीर्घ ऊ तयार झाला. अशा वेळेस दीर्घत्व संधी किंवा सजातीय संधी तयार होते. पुढं पहा याची आणखी एक काही उदाहरणं आहेत पहा अ किंवा आ आणि त्याच्यामध्ये अधिक आ किंवा अ आल्यानंतर काय तयार होतं आज तयार होतो लक्षात घ्या. म्हणजे दीर्घ स्वर कसे तयार होते म्हणजे अ अधिक अ आला तरी आ अधिक आ आला तरी आ अधिक अ आला तरी आ लक्षात. तसंच ई अधिक ई आला तरी ई स्वर दीर्घ स्वर तयार होतो किंवा ई अधिक ई आला दीर्घ स्वर ई अधिक ई आला तरी दीर्घ स्वर तयार होतो. अशा प्रकारे हे दीर्घ स्वर तयार उ अधिक ओ ऊच दीर्घ स्वर ओ अधिक ओ दीर्घ स्वर अशा प्रकारे ओ ऊ आला तरी स्वर किंवा दोन्ही एकत्र आले म्हणजे ओ आला हा आणि हा ऊ आला तरी सुद्धा ऊच तयार होतो लक्षात घ्या. म्हणजे दीर्घ स्वर तयार होतो. याचे उदाहरण काय पाहू आपण सूर्य अधिक अस्त सूर्यास्त आहे की नाही. सूर्य यातला शेवटचा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय सूर्य अ आहे की नाही आणि जर अस्त म्हणजे अच आहे आणि अ अधिक अ आपला नेम काय कोणताही जरी स्वर एकत्र आला तर काय होतं दीर्घ स्वर मग अ अधिक अ आ ठीक नाही म्हणजे हा दीर्घ स्वर तयार झाला आ. दुसरं बघा कट अधिक अक्ष कट कट अ आला आहे की नाही अ वर्ण कोणता आला अ अक्ष त्याचा आपण वर्ण आला अ म्हणजे अ अधिक आ तयार झाला म्हणजे या ठिकाणी दीर्घ स्वर तयार झाला म्हणजे कटाक्ष हे सुद्धा काय स्वर संधीचा दीर्घ स्वर आहे. धन अ आदेश धनादेश ठीक नाही धनचा धन अ आणि आचा आ दोन्ही म्हणून काय झालं अ अधिक आ आज दीर्घ स्वर आहे नाही आदेश आणि धनादेश अशा प्रकारे दीर्घ स्वर तयार झाला या ठिकाणी. स अधिक अध्यायी स अ अधिक अध्याय अ अधिक आ सहाध्यायी आहे की नाही. कवी आता पहिली वेलांटी म्हणजे काय आला ऱ्हस्व आला की नाही कवी ऱ्हस्व ई आला. इच्छा दीर्घ ई आहे की नाही दीर्घ ई अधिक ई ई म्हणजे लक्षात आला की ऱ्हस्व जरी एकत्र आले अ तरी दीर्घ आ तयार होतो. या ठिकाणी ऱ्हस्व दीर्घ आला तरी दीर्घ तयार होतो. दीर्घ म्हणजे मोठा आणि ऱ्हस्व म्हणजे लहान लक्षात ठेवायचं कारण आपल्याला पुढेही वृत्तामध्ये सुद्धा हे दीर्घ स्वर ऱ्हस्व दीर्घ स्व किंवा ऱ्हस्व पाहायचे. त्यानंतर अभि अधिक इष्ट अभि ई आहे की नाही इष्ट ई ई अधिक ई मोठा ई म्हणजे दीर्घ ई आला म्हणजे दीर्घ स्वर या ठिकाणी तयार झाला. गुरु अधिक उपदेश गुरु उपदेश आहे की नाही पा गुरु ऊ उ उ उ आणि दीर्घ उ तयार झाला मोठा उ तयार झाला की नाही. आता भानू या ठिकाणी पहिले वेळा उकार आहे पहिला उकार म्हणजेच काय आलं ऱ्हस्व आला ओ उदय उ भानू उदय आहे की नाही उ उ या ठिकाणी भानू इथं काय झालं उच दुसरी दुसरा उकार झाला म्हणजे दीर्घ झाला भानू भानू उदय. लघु आता पहा या ठिकाणी काय लघु म्हणजे दुसरा उकार आहे म्हणजे हे काय झालं दीर्घ झालं उत्तरी ठीक आहे नाही लघु गु उ अधिक हाऊ म्हणजे उ अधिक उ झाला. या ठिकाणी लघु उत्तरी दीर्घ उ तयार झाला. अशा प्रकारे
की आपण पहिला नियम पाहिला आता दुसरा नियम पहा विजातीय संधी आहे विजातीय म्हणजे वेगळ्या जातीची आता सजातीय पाहिलं म्हणजे अ आ पाहिलं उ ई पाहिला उ पाहिला ए पाहिलं की नाही अशा प्रकारे सजातीय झालं आता विजातीय म्हणजे अ अधिक अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास दुवाऐवजी ए येतो अ अधिक ई बरोबर ए लक्षात घ्या त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं पहिली म्हणजे आपण मुळात स्वर लिहिले ते स्वर लक्षात घ्यायचे आ ई ई ओ ए ए ऐक नाही आता आहे तर अ अधिक ई काय झालं आहे ए तयार झालं आहे अशा प्रकारचे जे तयार झाले आता त्याच्यामध्ये आपल्याला आणखी प्रकार पाहणार होता उदाहरण पहा गण अधिक ईश गणेश पहा गण अ ई अ अधिक झालं काय ए झाला म्हणून इथं काला मात्रा आला गणेश ऐक नाही गणे ए गणेश म्हणजे अ अधिक ई काय झाला ए झाला गणेश ईश्वर अधिक इच्छा ईश्वर अ अधिक ई अ अधिक ई झालं ए ईश्वरी इच्छा आहे की नाही तर ईश्वरी इच्छा आहे की नाही अशा प्रकारे तयार झालं उमा अधिक ईश उमा आ अधिक ई ए उमेश है ना उमा अधिक ईश काय झालं उमेश या ठिकाणी सुद्धा मात्रा आला लक्षात घ्या त्यानंतर दुसरा नियम पहा अ किंवा आ विजातीयचा दुसरा नियम पहा अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास आधी काय झालं आपलं ई ई घेतलं आता उ उ घेत आल्यास ओ होतो आणि आता उदाहरण पहा चंद्र अधिक उदय चंद्र अ अधिक उ काय झालं ओ चंद्रोदय की नाही ओ आलं नाही तर चंद्रो चंद्रोदय अ अधिक उ ओ चंद्रोदय त्यानंतर पहा महा अधिक उत्सव महोत्सव महा आ महाचा काय झालं आ ओच उ आ अधिक उ ओ महोत्सव अशा प्रकारे हे शब्द तयार झालेले आहेत अ अधिक ओ आता त्यानंतर पहा तिसरा नियम याच्यामधले विजाती स्वरांचा अ किंवा आ अ किंवा आ पहिला अ किंवा पुढं आपण ई ई घेतला त्यानंतर उ उ घेतला आता काय म्हणलेले पहा अ किंवा आ यांच्या पुढे रु आल्यास रु ऐवजी अर येतो अरे तर पाय मोडलाय पहा हे म्हणजे पाय मोडल्याचा अर्थ ही व्यंजन आहे येतो उदाहरण पहा महा अधिक ऋषी की नाही महा येतो काय आ महा आ आलं ना आणि रुच रु आ अधिक रु अर महर्षी महा अधिक ऋषी झालं महर्षी र आलं नाही महर्षी नाही अशा प्रकारे अ अधिक ऋचं काय झालं अर झालं महर्षी तसं देवर अधिक ऋषी देवर्षी देवर्षी आहे की नाही अ इथं रु अर देवऋषी आहे की नाही म्हणजे या ठिकाणी र हा लुप्त असणार आपल्याला दिसतो या ठिकाणी उच्चार करतो आपण पण प्रत्यक्षात लिहित नाही आता त्यानंतर स्वरसंधीचा पुढचे नियम आहेत पहा वृद्धादेश आता वृद्धादेश म्हणजे काय काय पहा अ किंवा आ अधिक अ किंवा ए असेल तर त्याचं काय होतं तयार होतं ए होतं लक्षात घ्या उदाहरण याचा आपण पाहू एक अधिक एक एक अ आलं ना अधिक एक एक याचा जा शेवटचा वर्ण करा अ आणि यातला पहिला वर्ण काय दुसऱ्या शब्दला ए अ अधिक ए ए एक 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 नाही एक 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 ऐक नाही अशा प्रकारे शब्द तयार म्हणजे त्यानंतर अ अधिक आ अधिक ओ औच औ तयार होतो म्हणजे एक कान आणि दोन मात्रा या ठिकाणी काय दिले आपण दोन मात्रा दिलेत या ठिकाणी एक कान आणि दोन मात्रा आलेत पहा उदाहरण पहा जल अधिक ओघ जल ल अ आला की नाही अ जल ओ ओघचा ओ अ अधिक ओ काय झाला औ जलो नाही अ अधिक ओचा काय झाला औ जलो अशा प्रकारे हे या ठिकाणी आपण वृद्धादेश पाहतो त्यानंतर पुढचं पहा त्याचे आणखी काही उदाहरणं आहेत पहा मत अधिक ऐक्य मत अधिक काय रे मत ऐक्य आहे की नाही मत अ अधिक ए ए मत ऐक्य दोन मात्र आले की नाही आता त्यानंतर पहा सदा अधिक ए सदा आ अधिक ए आ अधिक ए काय ए म्हणजे सदैव आहे की नाही सदा अधिक एव काय झालं सदैव अशा प्रकारे हे तयार झालं त्यानंतर पुढचा स्वरसंधीचा स्वरसंधी पहा होतं यनादेश यनादेशमध्ये पहा
आपण अपा अ आ पाहिलं ई पाहिला काय शब्द ई आणि त्याला जोडणारे दुसरे विजातीय स्वर आता विजातीय स्वर कोणकोणते त्याच्यामध्ये पहा अ आहे की नाही ई अ आहे ऊ आहे त्यानंतर रु आहे अशा प्रकारचे विजातीय स्वर आहेत ते स्वर जर एकत्र आले काय होतं पहा ई किंवा ई अधिक विजातीय स्वर आले काय ये तयार होतो आपण त्याची उदाहरण पाहणार आहोत त्यानंतर उ अधिक उ आल्या काय विजातीय स्वर आल्या व होतं वचायचं पाय मोठे व्यंजन झाले पाय मोठे म्हणजे व्यंजन तयार झाले त्यानंतर रु अधिक विजातीय स्वर आल्या र र तयार ठिकाणी पाय मोठे अशा प्रकारे होतं ते उदाहरण पहा प्रीती अधिक अर्थ प्रीती ई आहे की नाही दुसरी वेळा त्याचे म्हणजे दीर्घाला ई अ ई अधिक झालं य झाला प्रत्यार्थ आहे की नाही प्रत्यार्थ या ठिकाणी अ आला ए आला आहे की नाही प्रत्यार्थ ए आला का ना ठिकाणी म्हणजे ई अधिक अ बरोबर ए आला प्रत्यार्थ त्यानंतर दुसरा शब्द पहा इति अधिक आदी इति आता या ठिकाणी पहिले वेळा ते म्हणजे रसवाई ई काय आला प्रीति ई रसवाला आदी आता इथं दीर्घ आहे पहा आदी ई आधी काय झाला या झालं मग शब्द काय झाला इत्यादिक आधी इत्यादी ठीक आहे ना या आलं नाही इत्यादी अशा प्रकारे या ठिकाणी विजातीय स्वर जर एकत्र आलं तर अशा प्रकारची स्वर संधी तयार होते त्यानंतर प्रति अधिक एक प्रति या ठिकाणी सुद्धा पहिले वेलांटे म्हणजे ह्रस्व आहे ई प्रति ठीक आहे आणि ए ई अधिक ए झालं कशी झाले ई अधिक ए झालं काय ए प्रत्येक प्रति अधिक एक काय झालं प्रत्येक मनु अधिक अंतर मनवंतर मनु मनुचा ऊ म्हणजे छोट ह्रस्व ऊ आहे पहिला उकार म्हणजे ह्रस्व ऊ आणि अधिक अ त्याला व झाला मनवंतर आहे की नाही लक्षात घ्या मी ह्रस्व दीर्घ नेहमी का उच्चार करतोय कारण आपल्याला पुढे पाहायचे ह्रस्व दीर्घ म्हणून ह्रस्व कोणते दीर्घ कोणते शब्द घ्या पहिला उकार पहिली वेलांटी म्हटलं की काय आलं ह्रस्व आलं आणि दुसरी वेलांटी दुसरा उकार मात्रा हे आलं की काय म्हणायचं दीर्घ सु अधिक अल्प सु ठीक आहे ना ऊ सु अधिक अल्प उ अधिक अ काय झालं व झाला ऊ अधिक झाला ऊ व झाला स्वल्प लक्षात या ठिकाणी कसा तयार झाला शब्द स्वल्प स्वाधिक अल्प कारण हे शब्द चांगले लक्षात येते कारण आपल्याला प्रश्न विचारले जातात की संधी सोडवा संधी करा संधी सोडवा आणि संधी करा काय शेवटच्या भागामध्ये तुम्हाला सांगणारच आहे संधी कशी करायची संधी कशी सोडवायची पितृ अधिक आज्ञा पितृ रु आलं का नाही रु पितृ अधिक आज्ञा रु अधिक आ राल पितृ आज्ञा आहे की नाही रु अधिक आ काय आलं राल पितृ आज्ञा अशा प्रकारे हे शब्द तयार झालेत त्यांना देशामध्ये त्यानंतर पुढे पहा ए अधिक अ ऐ हे लक्षात घ्या आता दुसरं काय नियम आहे ए अधिक अ आय ए अधिक अ आला काय ऐ आला म्हणजे हे दोन्ही काय आहेत ह्रस्व आहेत ए की नाही ऐ आला आता या ठिकाणी एक ह्रस्व दीर्घ आणि एक ह्रस्व ए ए आय झालं या ठिकाणी दोन्ही दीर्घ आहेत ओ अधिक ई अवी औ अधिक ई अवी अवी आणि आवी लक्षात घ्या अवी इथं अ ह्रस्व आहे इथं आ दीर्घाला अवी आणि आवी आता त्याचे उदाहरण पाहू आपण पहा उदाहरण पहा ने अधिक अन ने अधिक अन नयन आता ने इथं नेचं काय वर्ण आहे शेवटचा ए ठीक आहे ना ए आला अधिक अ अचं आहे ना इथं ए अधिक झालं अ झालं नयन अय ऐक नाही शब्द आहे का इथं लिहिले बा अ अधिक ए काय अय हे नियम तुम्ही लक्षात ठेवा बघतो म्हणजे तुमच्या संधी सोडवताना संधी करताना तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहेत पहा गय अधिक अन गायन गय ए आलं ना गय अधिक अन ए अधिक झालं आय झालं म्हणजे गायन गायन आयन आहे की नाही आयन शब्द काय झाला इथं गच गा झालं आणि आयन आयन गायन आहे की नाही
त्यानंतर गो अधिक ईश्वर, गो ओ आला की नाही, ओ ई, ओ अधिक ई अवी, गवीश्वर कवीश्वर गवीश्वर आहे की नाही, अशा प्रकारचे शब्द तयार होत पा, गवीश्वर ओ अधिक ई अवी गवीश्वर. आता नऊ पा, या ठिकाणी औ आले, नऊ औ आला अधिक इक, औ अधिक ई कळलं, औ अधिक ई अवी झाला, नाविक ना नाविक आहे की नाही, काय झालं शब्द तयार, नाविक, अशा प्रकारचे शब्द आहे, औ अधिक ई नाविक. लक्षात घ्या अशा प्रकारचे स्वरसंधी आहेत, आणि स्वरसंधी स्वर कोणते ते लक्षात ठेवायचे, बा म्हणजे 14 स्वर दिले ते स्वर, त्यानंतर ते स्वर सजातीय स्वर कोणते, विजातीय स्वर कोणते हे पण लक्षात ठेवायचं, आणि ते स्वर एकत्र काय कोणकोणते नवीन स्वर तयार होते हे लक्षात घ्या. आता त्यानंतर स्वरसंधीचा पुढचा प्रकार पाहू आपण, पूर्वरूप संधी, पूर्वरूप संधी. आता या ठिकाणी पहा, जेव्हा दोन स्वर एका पुढे एका आल्यास त्यातील पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो, म्हणजे लोप पावतो म्हणजे नाहीसा होतो, त्यास पूर्वरूप संधी म्हणतात. आपण पाहिलं की दोन शब्द असतात, त्या पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण एकत्र येतो की नाही. आता आपण काय पाहिले पहा, की पहिला स्वर म्हणजे पहिल्या शब्दातला स्वर शेवटचा स्वर कायम राहतो व दुसऱ्या शब्दातला पहिला स्वर लोप पावतो, त्यास पूर्वरूप संधी म्हणतात. आपण उदाहरण पाहू म्हणजे आपल्याला जास्त समजेल. पहा, नाही अधिक असा नाहीसा, तर शब्द नाहीसा शब्द कसा झाला आहे, नाही अधिक असा. पहा लक्षात घ्या, याला म्हणायचं संधी आणि याला म्हणायचं संधी सोडवणे. संधी सोडवणे म्हणजे वेगळे वेगळे करणे, आणि संधी करा म्हणजे नाही अधिक असा नाहीसा, याला संधी करा म्हणजे एकत्र जोडणे, संधी करणे, संधी सोडवणे म्हणजे वेगळं करणे. आता नाही याचा काय आला, ई आला, म्हणजे पहिला शब्द काय नाही, या नाहीचा शेवटचा वर्ण काय ई, आणि दुसरा शब्द काय असा, या असाचा पहिला वर्ण काय, पहिला वर्ण काय आला अ. पहा लक्षात घ्या, पहिला वर्ण अ आला, आणि मग या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय की पहिला स्वर कायम राहतो, पहिला स्वर म्हणजे ई कायम राहतो, आणि दुसरा स्वर लोप पावतो, म्हणजे दुसरा काय अ आहे, म्हणजे या ठिकाणी अ लोप पावणं म्हणजे नाहीसा होणार, काय शब्द तयार होणार, फक्त ईच राहणार म्हणजे नाहीसा, ठीक आहे ना, नाहीसा, इथं अचा उच्चार होतोच नाही, नाहीसा ईचा उच्चार होतो, नाहीसा, ठीक आहे ना, म्हणजे या हा काय झाला अ लोप पावला, त्याचा उच्चार सुद्धा आपण करत नाही, नाहीसा लक्षात, अशा प्रकारे ई शब्द तयार झाला. आता पुढचं पहा, आणखी काही उदाहरणं, नदी अधिक आत, नदीत, नदी, आता यातला पहिला स्वर काय, नदीत पहिला शब्द शेवटचा स्वर ई आणि इथं आ, मग आता आपल्या नियमाप्रमाणे पहा की या ठिकाणी दुसरा स्वर जो असतो तो लोप पावतो आणि ई होतो, म्हणजे नदी, ठीक आहे ना, नदीत, नदी अधिक आत नदीत, आ काय झाला लोप पावला, म्हणून याला नदीत म्हणतात, ठीक नाही, आचा लोप झाला, लक्षात घ्या. करत अधिक असेल, करत असे, ठीक नाही, करत अ आला आणि इथं पण अच आहे, अ अधिक अ, अचा लोप झाला, करत असे. त्यानंतर जरा, जरा आ आला, वर्ण कोणता आला या ठिकाणी, स्वर कोणता आला आ, आणि दुसऱ्या शब्दाला अ असेचा अ, आ अधिक अ, आता आपल्या नियमाप्रमाणे जे पूर्वरूप संधी आहे म्हणजेच काय होणार की दुसऱ्या शब्दाचा म्हणजे अचा काय, दुसऱ्या वर्णाचा काय होणार लोप होणार, अचा लोप होतो आणि काय राहणार फक्त आ, म्हणजे पहा जरासा, ठीक आहे ना, इथं उच्चार आहे ना जरासा, लक्षात, इथं जरसा म्हणून अ येतो की इथं उच्चार नाही, जरासा. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा, काही अधिक असा काहीसा, काही अधिक असा काहीसा, आता काही याला का नाही, इथं दुसऱ्या वेळेला टाईम म्हणून इथं दीर्घ ई आला, अधिक अ हा अ आला, काहीसा अ ऐकून, आता या आपल्या नियमाप्रमाणे दुसरा ज अचा लोप होतो आणि काय राहतो फक्त ई राहतो, म्हणजे काहीसा, काहीसा नाहीसा काहीसा पाहिजे त्याप्रमाणे, ऐक नाही. आणखी काही उदाहरणं पाहूयात, किती अधिक एक, कितीक आहे का नाही, आता किती ई आला आणि ते ए याला, आता ए तर लोप होतो पहा, कितीक कितीक ईच उच्चार होतो, ही हा ए किती होतो, कितीक आहे का नाही, एचा ह्या एचा काय होतो लोप होतो. खिडकी अधिक आत, खिडकीत ठीक आहे नाही, खिडकीत ई येऊ ते पाहा लक्ष द्या, खिडकी ई आलं अधिक आ
दुसरा असुर काय आला आ म्हणजे आ दुसऱ्या असुराचा लोप झाला या ठिकाणी आता लोप झाला आणि काय झालं खिडकीत हीच उच्चार येतो लक्षात घ्या त्यानंतर आपले से म्हणजे पहा आपले अधिक असे आपले ए आहे की नाही या ठिकाणी ए आला आणि इथे दुसरा स्वर काय दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय अ ए अधिक एच राहतो म्हणजे हा ए काय होतो लोप पावतो अचा लोप होतो आणि फक्त ए राहतो म्हणजे आपले से आता आपण कसं करतो आपले से अशा प्रकारे ही पूर्वरूप संधी आता याच्यातला दुसरा प्रकार पाहूया पररूप संधी दुसरा प्रकार आहे पररूप संधी जेव्हा दोन स्वर एकापुढे एक आल्यास पहिला स्वर लोप पावतो व दुसरा स्वर कायम राहतो व संधी होते तेव्हा त्यास पररूप संधी म्हणतात पहिल्या पूर्वरूप संधी मध्ये काय होतं पहिला स्वर कायम राहतो ठीक आहे ई आ ए ई स्वर कायम राहिले आणि दुसरे स्वर लोप पावले ठीक आहे ना म्हणजे नाहीसे झालेत आता या ठिकाणी मात्र वेगळा प्रकार उलटा आहे की हे पहिले स्वर आहे ते लोप पावतात आणि दुसरे स्वर कायम राहतात दुसरा स्वर कायम राहतो व संधी होते त्यास पररूप संधी म्हणतात पहा आता उदाहरण पहा घरी घरी तो फोड कशी केली संधी कशी सोडवली घर अधिक ई ठीक आहे घर अधिक ई घर अ आला की नाही याचा वर्ण कोणता आला अ आणि दुसरं काय ई ठीक आहे मग आता पररूप संधीमध्ये काय सांगितलं की पहिल्या स्वराच्या वर्णाचा लोप होतो म्हणजे पहिल्या स्वराचा लोप होतो म्हणजे अचा लोप झाला आणि काय राहिलं ईच फक्त राहिला घरी आता इथं पहा दुसरं उदाहरण आहे भेट अधिक ऊन भेटून ठीक नाही भेट अ आला इथं ऊन आला ठीक आहे आता या उच्चार काय करतो आपण भेटून म्हणजे या ठिकाणी अ हा लोप पावला पहिला शब्दातला शेवटचा वर्ण म्हणजे स्वर हा लोप पावला आणि दुसरा स्वर मात्र कायम राहिला म्हणून अ चा लोप लक्षात घ्या दोन्ही जर पूर्वरूप आणि पररूप म्हणजे फरक लक्षात घ्यायचा पूर्वरूप मध्ये काय होतं की दुसऱ्या स्वराचा लोप स्वराचा लोप होतो आणि पहिला कायम राहतो पररूपामध्ये पहिल्या स्वराचा लोप होतो आणि दुसरा कायम राहतो लक्षात घ्या म्हणून तर दोन घेते पहिल्या लक्षात ठेवायचं पूर्वरूप म्हणलं की पहिला कायम राहतो पररूप म्हणलं की दुसरा कायम राहतो म्हणून दुसऱ्यांदा घेतले आपण अ ऊ ऐक नाही पुढे पहा कर अधिक ऊन क करू नाही का नाही कर इथं काय आला अ आला ऊनचा उ आला म्हणजे इथं काय पहिला स्वर काय अ आहे अचा लोप झाला आणि ऊ राहिला ठीक आहे नाही अचा लोप झाला म्हणजे ऊन राहिला करून ऊन आलं का नाही काय करून त्यानंतर झोप अधिक आळू झोपाळू ठीक आहे नाही झोप अ अधिक आहे आ अ अधिक आ झाला या ठिकाणी पहिला सूर अ आहे अचा लोप झाला आणि दुसरा सूर कायम राहिला आ झोपा ऐका नाही झोपा आळू आळू त्यानंतर नु मजे न उमजे न अधिक उमजे न अ अधिक उ ठीक आहे ना उ आला ना या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी अचा लोप झाला आणि फक्त उच राहिला नुमजे नु मजे नु मजे न ला उकार आला नु त्यानंतर सर अधिक ऊन सरून सर अधिक ऊन काय आलं सरून सर अ अधिक ऊन ऊनचा काय ऊन म्हणजे अ अधिक ऊ रू झाला सरून की नाही ऊ सरून अचा लोप झाला आणि काय झालं ऊन आलं सरून अशा प्रकारचे हे शब्द तयार झाले लक्षात ठेवा स्वर संधीमध्ये संधी करणे म्हणजे शब्द एकत्र जोडणे संधी सोडवणे म्हणजे जोडलेले शब्द वेगळे करणे उदाहरण तुम्हाला इथं सांगतो पहा आता इथं संधी करा कर अधिक ऊन तुम्हाला शब्द प्रश्न विचारला की खालील शब्दांचा विग्रह करा किंवा खालील संधीचा विग्रह करा विग्रह करा म्हणजे फोडून द्या आता करून मग तुम्ही काय लिहायचं कर अधिक ऊन झोपाळू झोप अधिक आळू अशा प्रकारे संधीचा विग्रह करायचा किंवा विग्रह केला असतो आणि संधी करा असं प्रश्न झोप अधिक आळू पुढे डॅश डॅश मग तुम्ही काय लिहायचं झोपाळू मग संधी करायची लक्षात घ्या संधी करणे म्हणजे एकत्राने संधी सोडवणे म्हणजे वेगळं करणे लक्षात घ्या अशा प्रकारे हे संधी स्वरसंधी पाहिली आपल्याला पुढचाही काही भाग व्यंजन संधी पाहणार आहोत विसर्ग संधी पुढचा भाग पाहणार आहोत त्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला पुढची संधीचा भाग पाहता येईल तसंच आज आपल्याला समास पाहिजेत अलंकार पाहिजे वृत्त पाहिजेत आणि हे सर्व पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील भाग पाहता येईल धन्यवाद